चैप्टर नंबर सेकंड, मल्टीप्लिकेशन एंड डिवीजन ऑफ इंटीजर्स, पार्ट नंबर सेकंड। मल्टीप्लिकेशन ऑफ इंटीजर्स, पूर्णांक संख्यांचा गुणाकार। रूल्स फॉर मल्टीप्लिकेशन ऑफ इंटीजर्स, पूर्णांक संख्यांच्या गुणाकाराचे नियम। रूल नंबर फर्स्ट, द प्रोडक्ट ऑफ टू पॉझिटिव इंटीजर्स इज अ पॉझिटिव इंटीजर। दोन धन पूर्णांकाचा गुणाकार धन पूर्णांक येतो। एग्जाम्पल नंबर फर्स्ट, 7 × 3 इज इक्वल टू 21। इन दिस एग्जाम्पल सेवन एंड थ्री बोथ आर्स नंबर्स आर पॉजिटिव नंबर्स, so directly multiply this 7 × 3, 7 × 3 = 21। Second example, 4 × 6, both our numbers are positives, so directly multiply this 4 × 6 is equal to 24। एग्जाम्पल नंबर थर्ड, 9 × 4, बोथ आर्स नंबर्स आर पॉजिटिव नंबर्स, 9 × 4, 9 × 4 = 36। एग्जाम्पल नंबर फोर्थ, 8 × 2, both our numbers are positive numbers, so multiply directly 8 × 2 = 16। All these answers are positive numbers, so the product of two positive numbers of integers is positive integers। दोन धन पूर्णांक संख्यांचा गुणाकार हा धन पूर्णांक संख्याच येतो। रूल्स फॉर मल्टीप्लिकेशन ऑफ इंटीजर्स, पूर्णांक संख्यांच्या गुणाकाराचे नियम। द प्रोडक्ट ऑफ वन पॉझिटिव अँड वन निगेटिव इंटीजर्स इज अ निगेटिव इंटीजर। एक धन पूर्णांक संख्या व एक ऋण पूर्णांक संख्या यांचा गुणाकार ऋण पूर्णांक येतो। दिस इज द रूल ऑफ मल्टीप्लिकेशन ऑफ इंटीजर्स, रूल नंबर सेकंड। एग्जाम्पल नंबर फर्स्ट, -5 × 4। इन दिस एग्जाम्पल द फर्स्ट इंटीजर इज -5, इट इज अ निगेटिव नंबर। या उदाहरणामध्ये पहिला पूर्णांक हा -5 म्हणजेच ऋण 5 हा आहे, तो ऋण आहे। द सेकंड इंटीजर इज 4। द फर्स्ट इंटीजर इज -5 अँड सेकंड इंटीजर इज 4। 4 इज अ पॉझिटिव्ह। दुसरा
पूर्णांक हा 4 आहे आणि तो धन आहे। So at that time you may multiply without thinking the sign positive or negative। म्हणून अशा वेळी तुम्ही चिन्हाचा धन किंवा ऋण असा कोणताही विचार न करता गुणाकार करा। So 5 × 4 = 20। Now give the answer a negative sign। आता आलेल्या उत्तराला ऋण चिन्ह द्या। So our answer is -20। In this example, the first number is negative, second is positive, one is positive or one is negative. At that time, you may be directly multiply these both are numbers, and at that last time, in answer, you may be write the sign of negative. म्हणजेच एक दिलेल्या दोन संख्यांपैकी एका संख्येला धन व एका संख्येला ऋण असेल चिन्ह असेल अशा वेळी चिन्हाचा कोणताही विचार न करता त्या दिलेल्या दोन संख्यांचा जशास तसा गुणाकार करावा व येणाऱ्या गुणाकारास ऋण चिन्ह द्यावे। नेक्स्ट एक्झाम्पल, एग्जाम्पल नंबर सेकंड। -7 × -6। इन दिस नंबर द फर्स्ट नंबर इज पॉजिटिव एंड सेकंड इज द निगेटिव। बट इन द प्रीवियस एग्जाम्पल द फर्स्ट नंबर इज निगेटिव एंड द सेकंड इज द पॉजिटिव। इन सेकंड एग्जाम्पल द फर्स्ट नंबर इज पॉजिटिव एंड सेकंड इज द निगेटिव। In this example, the first integer is 7, it is a positive. The second integer is -6, it is a negative. So at that time, you may multiply without thinking the sign of positive or negative. 7 × 6 = 42. At that last time, you may be give the answer a negative sign. So our answer is -42. Next rule, rule number third. The product of two negative integers is a positive integer. दोन ऋण पूर्णांकाचा गुणाकार हा धन पूर्णांक येतो। द प्रोडक्ट ऑफ टू निगेटिव नंबर्स, बोथ आर नंबर्स आर वेन एवर निगेटिव, यू मे बी मल्टीप्लाय डायरेक्टली अँड डू नॉट राइट और गिवन द साइन निगेटिव और पॉझिटिव एनीथिंग। एक्झाम्पल, एक्झाम्पल नंबर फर्स्ट, -5 × -4, बोथ नंबर्स आर निगेटिव। इन दिस एक्झाम्पल बोथ नंबर्स आर निगेटिव। या उदाहरणामध्ये दोन्हीही संख्या ऋण आहेत। मल्टीप्लाय विदाउट एनी थॉट ऑफ साइन, चिन्हाचा कोणताही विचार न करता गुणाकार करा। (5 × 4) = 20। इन द गिवन एग्जाम्पल्स, सिंस बोथ इंटीजर्स आर निगेटिव, सो गिव अ पॉझिटिव साइन टू द आन्सर। दिलेल्या उदाहरणात दोन्ही पूर्णांक ऋण असल्याने आलेल्या उत्तराला पॉझिटिव्हचे चिन्ह द्यावे।
positive 20 or only 20. Note that the positive integer does not require positive this sign, number that have no symbol, that number is a positive integer. Dhanapurnanka sankhyela adhik he chinna lenyachi avashyakta nasate. ज्या संख्येला कोणतेही चिन्ह नसते ती संख्या धनपूर्णांक असते. एक्झाम्पल नंबर सेकंड, -3 × -2, बोथ नंबर्स आर निगेटिव्ह नंबर्स. Multiply without any thought of sign. 3 × 2 = 6. In the given example, since both integers are negative, so give a positive sign to the answer. दिलेल्या उदाहरणात दोन्ही पूर्णांक ऋण असल्याने आलेल्या उत्तराला अधिकचे चिन्ह द्यावे. 3 × 2 = 6 + 6 or positive 6 or only 6, because note that the positive integer does not require plus this sign, numbers that have no symbol, that number is a positive integer. धनपूर्णांक संख्येला अधिक हे चिन्ह लिहिण्याची आवश्यकता नसते. ज्या संख्येला कोणतेही चिन्ह नसते ती धनपूर्णांक असते. स्टुडंट्स, हियर वी हॅव स्टडीड शॉर्टली द रूल्स ऑफ द मल्टिप्लिकेशन ऑफ इंटीजर. पूर्णांक संख्याच्या गुणाकाराचे शॉर्टली म्हणजे थोडक्यामध्ये आपल्याला या आकृतीच्या सहाय्यानं नियम समजून घ्यायचे आहेत. रूल नंबर फर्स्ट, बोथ नंबर्स आर पॉझिटिव्ह, द प्रोडक्ट इज द पॉझिटिव्ह. दोन धनपूर्णांक संख्यांचा गुणाकार हा धनपूर्णांक संख्याच असतो. द फर्स्ट नंबर इज पॉझिटिव्ह नंबर, सेकंड नंबर इज पॉझिटिव्ह नंबर, and its products also positive. Positive, positive, positive. Next, one is the positive, the first number is the positive and second is the negative, at that time the product is negative. Show again, the first number is positive, second number is negative, its product is negative. Next rule, the first number is negative, second number is positive, its product is negative. One is the negative and one is the positive, at that time the product is negative. Last rule, both numbers are negative numbers, at that time the first number is negative, second number is negative, at that time the product is positive. So students, this is the four rules of the multiplication of integers. In the next part, we will study the practice set number 8, dependent on multiplication of integers. पुढील भागांमध्ये पूर्णांक संख्याच्या गुणाकारावर आधारित practice set number 8 आपण अभ्यासूया.